तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, माझी बचत माझा फायदा, अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव बँक। नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम अर्धवट सोडल्याने जगन्नाथ चाळीतील नागरिक धोक्याच्या सावट खाली राहत आहेत। अनेक घरांची पडझड तर अनेक घरांच्या जमिनीच खचल्याने चाळीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत, तर अनेक जण आपली हक्काची घरं सोडून निघून गेलेत। आम्ही पालिकेला नियमित टॅक्स भरत असतानाही पालिका मात्र आम्हाला सुविधा देत नसल्याचा आरोप चाळीतील नागरिकांनी केला आहे। कल्याण येथील चक्की नाका परिसरातील जगन्नाथ चाळीला लागूनच मोठा नाळा आहे। या चाळीत गेल्या 30 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत, तर या नाल्याची संरक्षक भिंत पालिकेकडून दुरुस्तीच्या कारणास्तव पाडण्यात आली होती, मात्र या संरक्षक भिंतीचं काम अर्धवट सोडून दिल्याने जगन्नाथ चाळीतील रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे, तर अनेकांच्या घरांची जमीनच खचली आहे। चाळीतील रहिवाशांनी अनेकदा घरांची दुरुस्ती केली, मात्र पुन्हा पावसाळ्यात घरांची तीच अवस्था होत असल्याने चाळीतील रहिवासी त्रस्त झालेत। तर या ठिकाणी भिंत नसल्याने विंचू, साप आणि उंदीर यांनी थैमान घातला असून यांच्यामुळे लहान मुलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। दरम्यान या चाळीत राहणारे रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, त्यातही पालिकेचा टॅक्स नियमित भरतात। सततच्या घरांची होणाऱ्या पडझडीमुळे रहिवाशांना आर्थिक भूर्दंड तर पडतच आहे, मात्र सतत एका भीतीच्या वातावरणात हे जगत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे। तर यामध्ये एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच पालिकेला जाग येणार का, असा संतप्त प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे। नाला के टूटने वजह से बहुत सारी तकलीफ हो रही है, और नाला जैसे कि हर साल वो नाला सफाई करते हैं तो डर रोज सफाई करने का अंदर निके बैठे जाता है नाला, अपना दीवाल घर का जो दीवाल बांध का जो कुछ है वो बैठते जाता है, बैठते धंसने के वजह से तकलीफ हो रहे हैं। और कभी इसमें जो चूहा ये कुछ ना कुछ कीड़ा वगैरह सब आते रहते हैं तो तकलीफ होता है। सांप वगैरह भी नाला के बाजू से सांप वगैरह भी निकलते हैं, तो उसको वजह से बच्चे लोग को बहुत तकलीफ हो रहा है। हमको भी रात को थोड़ा तकलीफ भी हो रहा है, इसमें जो डर लगता है ऐसा कि कुछ हो गए ऐसा सांप भी पाया कुछ हो जाएगा तकलीफ वगैरह, इसी वजह से बहुत तकलीफ से होना पड़ रहा है। और नाला का जो अपना बांधकम बना के आधा बांध के रख दिए, कम से कम वो तो पूरा करके देना चाहिए। हम लोग को टाइम पे बोले थे कि जिस टाइम आया था उन्होंने बनाने के लिए तो फाउंडेशन में आधे में छोड़ दिए, उसका फोटो और ये निकाल के भी हम KDMC में अपना अप्लाई किए थे तो वैसा का वैसा धरा रह गया। 2-3 बार फोटो भी निकाल के जो कुछ दिए थे उसका करने का कुछ नाम ही ऐसा कुछ ये नहीं उठा रहे। कम से कम फाउंडेशन परफेक्ट फाउंडेशन बना के दे तो इतना करेगा तो अच्छा है हम लोग के लिए, जो 10-15 साल में है ऑलरेडी, जिस 15 रूम है उनके लिए वो एक अच्छा रहेगा। मला तर येऊन 20 वर्ष झाले, पण आता मी या 3 रूम बघितले आहे। असं पण नाही की मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे काय, आपलं सिक्युरिटी करून आपलं घर चालतंय। बस एवढंच म्हणणं आहे की भिंत उभी राहावी, कारण त्यामुळं प्रॉब्लेम पुष्कळ होतात, किडे उंदीर पूर्ण खालून जमीन पोकळ झाली एकदम, आणि त्यात सारखं बनवून पण सारखा पैसा नाही जवळ। बस एवढंच म्हणणं आहे की इतर जे भाव लोक बोलले तेवढं भाव बस एवढंच। दरम्यान या नाल्यातील संरक्षक भिंतीचे काम पालिकेने पूर्ण करावे यासाठी रहिवाशांनी आणि समाजसेविका सोनाली राणे यांनी अनेकदा KDMC ला पत्रव्यवहार केला, अनेकदा तक्रारी केल्या, मात्र अद्यापही पालिका प्रशासन ही संरक्षक भिंत बांधून देत नसल्याने समाजसेविका सोनाली राणे आक्रमक झालेल्या यावेळी पाहायला मिळाला। तर दिवाळीपर्यंत आम्ही वाट पाहू, त्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही सोनाली राणे यांनी दिला। नाल्याच्या जर भिंत नाही त्याच्यामुळे प्रत्यक्ष काय होते, आमचं सगळं पाठची साईड आहे ती सगळी खचून जाते, सगळं खालच्या साईडला बसलं जाते, दिवार पाठच्या साईडला जात जात जाऊन ती शेवटी पडते। 2 वेळा आम्ही रिपेरिंग केली, पुन्हा पुन्हा तेच आहे। जर तुम्ही नाल्याची भिंत बांधली गेली नाल्याला बनवली तर हा प्रकार होणार नाही। आज जवळजवळ 20 वर्ष हा प्रकार चालू आहे, कधीच नाही घेतलेली। आणि माझा तुम्ही बघाल आता मी आणलं नाही तर टॅक्स वगैरे पूर्ण प्रत्येक वर्षाला आम्ही टायमर भरतो, असं नाही की टॅक्स पण आम्ही हे केलेला आहे। तर आम्ही सगळं हे करतो तर महानगरपालिकेचं पण आहे ना की तुम्ही करा सुविधा करून द्यायला पाहिजेत ना।
ही आमची जी चाळ आहे जगन्नाथ चाळ म्हणून, ती आज 30 वर्ष झाली हयातीमध्ये आहे. 30 वर्ष हयातीमध्ये असताना आमचं 10 वर्ष झालेलं आहे इथं. आम्ही सगळे हे हातावर आम्ही कमवणारे सगळे हे आहेत आणि 10 वर्ष झालेले आहे. नगरपालिकेने इथे ज्या वेळेला इथं भिंत बांधण्याचं टेंडर निघालं किंवा काही, तर त्यांनी ज्या वेळेला केलं स्टार्ट सुरुवात केली आणि आमचे ज्या वेळेस घरं चालू झाले त्यावेळेला त्यांनी बंद करून टाकलं. नाही संपलंय असं असतं का? तुम्ही आज आमच्याकडनं टॅक्स घेत नाही का? टॅक्स तुम्ही आज आमच्याकडनं सगळं घेता, सगळ्या गोष्टी तुम्ही टॅक्स घेताना तुम्ही का बरं आमच्या घरांना सील लावायला येता? मग त्यावेळेला का नाही बघत की बाबा इथं नाला आहे, यांची भिंत तुटलेली, यांचे घर जातील, हे का बरं तुम्ही टॅक्स घ्यायला बरोबर येता? मग तुम्ही तातडीने लक्ष का नाही देत की बाबा आमचे हे छोटे छोटे मुले आहेत? कालच एक छोट आज आम्ही एवढा का आम्ही सगळेजण जमलोय? आज काल छोटी मुलगी लपाछुपी खेळताना तिथं पडली, त्या मुलीला पटकन बघितलं छोट्या मुलांनी आणि आम्ही धावत गेलो आणि तिला काढलं बाहेर त्या नाल्यामधून काढलं. म्हणून आज आम्ही असं एवढं सगळेजण एकत्र झालो. उद्या जाऊन ती जर मुलगी मुलीचं काय बरं वाईट झालं असतं, आमची वित्तहानी मनुष्यहानी तुम्ही ही वाट बघताय का? आमची मुलं मरायला पाहिजेले, आम्ही रस्त्यावर यायला पाहिजे ही वाट आहे का? मी माननीय आयुक्त मॅडम आहेत, आज आपल्या आयुक्त मॅडम यांना मी रिक्वेस्ट करेल, कारण आम्ही वारंवार अर्ज करून थकलोय आणि त्या आम्हाला असं वाटलेलं एक आयुक्त म्हणून महिला आहे त्या जास्तीत जास्त गोरगरिबांसाठी त्यांच्यासाठी खूप संपत्ती असेल तर त्या तातडीने लक्ष देतील, कारण आम्ही वारंवार अर्ज करून पण काही झालेलं नाहीये. आणि जर त्यांनी हे जर केलेलं नाही तर आम्ही उग्र आंदोलन करणार. इथे टोटल 12 ते 15 रूम आहेत, त्या 15 रूमला सगळ्यांना हा धोका आहे. पाण्याची ज्या वेळेला पातळी वर चढते, आमच्या पाठीमागे नाला आहे, ज्या वेळेला पाण्याची पातळी चढते त्यावेळेला आमच्या सगळेजणांचं कुटुंबाचा जीव नुसता धाकधुकीत असतो की आता आमचं घर जाईल का, आमचे कपडे आमचं धान्य आमचं सगळं या पाण्यामध्ये निघून जाईल का? तुम्ही जर ती भिंत बांधली तर आम्हाला शांत झोप येईल. तुम्ही ह्या सगळ्या तुम्ही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे ना. आम्ही सर्वसाधारण तुमचे टॅक्स देणारे लोक आहेत ना, की आम्ही असे घरं नाही बांधलेले. आमच्याकडे तुमचे सगळे टॅक्स आहेत. आम्हाला लवकरात लवकर, आता पावसाळा जरी गेला दिवाळीच्या आतमध्ये, आम्हाला 2 ते 3 महिन्यात जर नगरपालिकेने भिंत बांधून दिली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू, भूतोन भविष्यास. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, कल्याण. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर, साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत. म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला, प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.